जीवन विद्या मिशन की ओर से दृष्टि जीवन विद्या जी नामक व्याख्यान माला का आयोजन किया गया। इस व्याख्यान माला में जीवन जगने हिज कला इस विषय पर संतोष दोत्री इन्होंने मार्गदर्शन किया। अपना सर्वांच्या चरणांशी विनम्र असावा। आज आपल्या नागपूरमध्ये दृष्टी जीवन विद्येची या व्याख्यान मालेचं जे नियमित आयोजन केलं जातं त्याचं आज हे पाचवं पुष्प आणि आपला विषय जो आपण पाचही किंवा या व्याख्यान मालेचा विषय घेतलाय तो म्हणजे जीवन जगणे ही कला। वास्तविक जीवन जगणे ही कला आहे ते आजपर्यंत माणसाला कधी कळलंच नाही आणि कळलं नाही त्याचा परिणाम असा झाला की माणसाने भन्नाट अशी प्रगती केली विज्ञानाच्या अनुषंगानं आज माणूस विविध क्षेत्रात अगदी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं करत असताना सुद्धा आज माणसात दुःखी आहे, असमाधानी आहे, अतृप्त आहे आणि या सगळ्याचा जर विचार केला त्याचं एकमेव कारण अनेक विद्यार्थ्यांना मिळाल्या, अनेक कला ते शिकले पण सगळ्यात महत्वाचं आपण जन्माला का आलो, आपण जीवन का जगतो आणि जीवन जगण्याचं एक टेक्निक आहे, एक प्रशिक्षण आहे ते घेऊन ते जीवन जगण्याची कला आत्मसात करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून सद्गुरु श्री वामनराव सांगतात जीवन जगणे ही कला आहे आणि कला जो आत्मसात करतो तोच खरा कलावंत आणि ही कला आत्मसात केल्याशिवाय जीवन सुखी। नमस्कार, जीवन विद्या परिवाराच्या वतीनं जीवन विद्या मिशनच्या वतीनं श्री संतोष तोत्रे पुणे प्रबोधक म्हणून आज आपल्याशी हितगुज साधतोय। हे जग सुखी व्हावं आणि आपलं राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावं हा दिव्य संकल्प उराशी बाळगून गेले 65 वर्षाहून अधिक काळ जीवन विद्या मिशन हे कार्य करत असतं समाज प्रबोधनाचं। सद्गुरु श्री वामनरावपैंनी अखेरच्या श्वासापर्यंत लोकांना प्रबोधन केलं आणि प्रत्येक माणसाला तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा संदेश देऊन आपल्यातलाच आत्मविश्वास जागा करण्याचा प्रयत्न केला। आज खऱ्या अर्थानं जीवन माणूस जगतो तर सुखासाठी आनंदासाठी धावत असतो पण नेमकं सुख आणि आनंद कुठे आहे याचा त्याला विसर पडलाय आणि म्हणून आज शांती सुखाचा राजमार्ग सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या तत्वज्ञानातून आपल्याला मिळतो। ऋषीमुनींचं तत्वज्ञान, संतांची शिकवण, सद्गुणी केलेलं खोल चिंतन, त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव आणि सद्गुरायची कृपा या सर्वांच्या मिलनातून एक साधं सोपं मराठवळी तत्वज्ञान जन्माला आलं ज्यांनी त्याला नाव दिलं जीवनविद्या। म्हणजे वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरीत विकासवादाकडे झेप कशी घ्यावी हे शिकवणारं हे जीवनविद्याचं तत्वज्ञान आहे। म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार करून सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे असं सांगणारे तत्वज्ञान खऱ्या अर्थानं जीवन जगणं ही कला आहे हे सातत्याने सांगत असतं आणि म्हणून जीवन जगणं ही कला आहे आणि ही कला कुठेतरी आत्मसात केली पाहिजे, त्याचं कुठेतरी मार्गदर्शन मिळालं पाहिजे या उद्देशानं आपल्या नागपूर नगरीमध्ये सातत्याने दर महिन्याला हा समाज प्रबोधन उत्सव साजरा केला जातो आणि त्यातून जीवन जगणे ही कला या विषयावर विविध प्रबोधनं होत असतात, व्याख्यानं होत असतात आणि या प्रत्येकातून प्रत्येक वेळी एक वेगवेगळा पैलू आज समाजाला आम्ही शिकवत असतो। सद्गुणी जे ज्ञान दिले त्या ज्ञानाच्या माध्यमातून, ह्या दिलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून हा विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो। खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात सुख, समाधान, शांती, आनंदाची क्रांती करायची असेल तर ती क्रांती खऱ्या अर्थानं चांगल्या विचारातून होईल आणि म्हणून चांगले विचार, चांगले विचार करणं, चिंतन करणं हा मार्ग सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या तत्वज्ञानातून आज समाजापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभकर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने, सतत चांगलं चिंतन करणं, सतत चांगल्या इच्छा ठेवणं, सतत चांगलं वागणं आणि चांगलं बोलणं हे खऱ्या अर्थानं आपल्या सुखी जीवनाचं गुपित आहे, रहस्य आहे हे सद्गुरु श्री वामनराव यांनी समाजाला दिलेल्या शिकवणीतून आधारित समाजाला आम्ही शिकवत असतो, सांगत असतो। सद्गुरु वामनराव यांनी सुंदर असे एक समाजाला एक देवी असं देणगे दिले किंवा मंत्र दिला आणि तो म्हणजे विश्वप्रार्थना, विश्वकल्याणासाठी विश्वप्रार्थना दिली आहे आणि ही विश्वप्रार्थना म्हणून अनेकांच्या जीवनामध्ये क्रांती होते, ह्या विश्वप्रार्थनेचं चिंतन करून अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आलेलं आहे। आपल्याला जे हवं ते सर्वांसाठी मागणं हे आपल्याला मिळण्याचा उत्तम उपाय असं सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात आणि म्हणून त्यांनी दिलेली विश्वप्रार्थना आज खऱ्या अर्थानं मानवजातीला वरदान ठरलेली आहे। ती अशी आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे। आणि ही प्रार्थना जर आपण कृतज्ञतेने सर्वांसाठी म्हटली तर आपल्याला जीवनात जे हवं ते 6 महिन्याच्या आत मिळाल्याची गॅरंटी सद्गुरु श्री वामनराव पै देतात आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे। आणि मी म्हणून आपण सर्वांना एक विनंती करेल की दर महिन्याला नियमितपणे आपल्या नागपूरमध्ये ही व्याख्यानमाला चालू आहे, या व्याख्यानमालेचा आपण लाभ घ्यावा।